राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी भाजपा गाभा समितीची मुंबईत बैठक सुरू. राज्यात सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग, काँग्रेसच्या नेत्यांची जयपूरमध्ये बैठक. सत्ता स्थापन करण्यात कोणालाही अपयश आल्यास त्यानंतरच पुढील योजना घोषित करू, शिवसेना नेते संजय राऊत. देशात कांद्याच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 1,00,000 टन कांदा आयातीचा निर्णय, पुढच्या आठवड्यात बाजारात होणार उपलब्ध. ईद मिलाद उन नबी अर्थात इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा आज जन्मदिवस. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा. आणि भारत आणि बांगलादेश दरम्यान आज नागपुरात रंगणार तिसरा आणि अखेरचा T20 क्रिकेट सामना. मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघांचे प्रयत्न. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. राज्यपालांनी सत्ता स्थापन करण्याबाबत भाजपाला निमंत्रण दिलं असून त्याबाबत उद्या रात्रीपर्यंत पक्षाला निर्णय घ्यायचा आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या गाभा समितीची बैठक सध्या मुंबईत सुरू असून काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहेत. राज्यपालांनी भाजपाचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रित केलं असून याबाबतचा निर्णय पक्षाला उद्या रात्रीपर्यंत राज्यपालांना कळवायचा आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव आणि पक्षाचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे एका घ्यावी याबाबत त्यांची मतं जाणून घेतली. पक्षाच्या आमदारांची ही मतं नंतर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना खरगे कळवणार आहेत अशी माहिती माणिकराव ठाकरे यांनी दिली आहे. आजच्या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार उपस्थित होते. राज्यातल्या सत्ता स्थापनेच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते 2 दिवसांपासून जयपूर मुक्कामी आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे 44 उमेदवार निवडून आले आहेत. राज्यात सत्ता स्थापन करण्यात कोणालाही अपयश आल्यास त्यानंतरच आम्ही आमची पुढची योजना घोषित करू, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितलंय. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे सर्वात मोठा पक्ष म्हणून त्यांनी आधीच सत्ता स्थापनेचा दावा करायला हवा होता. आता राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेबाबत विचारणा केली आहे तेव्हा राज्यात स्थिर सरकार स्थापन होईल, त्यासाठी त्यांना सत्ता शुभेच्छा आहेत. मात्र यापुढे कोणत्याही पक्षाचा आमदार फुटणार नसल्यामुळे घोडेबाजाराचा भाजपाचा भ्रमाचा भोपळा फुटला आहे, असं ते म्हणाले. राज्यपालांनी उचललेल्या पहिल्या पावलावरच चित्र आधी स्पष्ट होऊ द्या, त्यानंतर शिवसेना पुढील योजना घोषित करेल, असं ते म्हणाले. काँग्रेस पक्ष राज्याचा शत्रू नाही, काही मुद्द्यांवर त्यांचे इतरांसोबत मतभेद असू शकतीलही, मात्र राज्यात स्थिर सरकार यावं या काँग्रेसच्या भूमिकेचं स्वागत आहे, असं ते म्हणाले. ताबडतोब एक स्थिर सरकार या राज्याला लागतो. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष हा काही राज्याचा दुश्मन नाहीये, एक लक्षात घ्या. आमचे राजकीय मतभेद असू शकतात काही विषयांवरती, काही विषयांवर मतभेद सगळ्यांचे असतात, बीजेपीशी सुद्धा आहे. आता केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या काही निर्णयासंदर्भात शिवसेनेची भूमिका वेगळी होती, ते आपण पाहिलंच. मग GST असेल किंवा अन्य काही विषय असतील, आम्ही वेगळ्या भूमिकेतून पुढे गेलो, याचा अर्थ आमचे दुश्मन नाहीये. त्याच्यामुळे काँग्रेस पक्षानं जर ही भूमिका घेतली असेल राज्यात स्थिर सरकार येण्यासंदर्भात, तर मला असं वाटतं की राज्याची जनता त्यांच्या भूमिकेचं स्वागत करेल.
राम मंदिर हा कोणत्याही पक्षाचा मुद्दा नव्हता, तर तो देशाचा मुद्दा होता. यासाठी समर्थन देणाऱ्यांचा कोणताही पक्ष नव्हता, असंही ते म्हणाले. दरम्यान, राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबत शिवसेना आमदारांचं मत जाणून घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारी पक्षाच्या आमदारांसमवेत बैठक घेणार आहेत. मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये ही बैठक होत आहे. विधानसभेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलंय. भाजपाचे विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी बहुमत सिद्ध करण्याचं आमंत्रण राज्यपालांनी दिलं आहे. फडणवीस यांनी राज्यपालांकडे बहुमताचा दावा सादर केला, तर त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागेल. राज्य विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान 21 ऑक्टोबरला झालं आणि निकाल 24 ऑक्टोबरला जाहीर झाले. त्यानंतर 15 दिवस उलटून गेल्यानंतरही कोणताही पक्ष सत्ता स्थापनेसाठी पुढे आला नाही, त्यामुळे राज्यपालांनी सगळ्यात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. दरम्यान, भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांचं निमंत्रण हा विलंबानं झालेला निर्णय आहे. मात्र या निर्णयानंतर भाजपानं सत्ता स्थापन केली तर विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्ट केलं आहे. या ठरावावर जर शिवसेनेनंही विरोधात मतदान केलं तर पक्ष पर्यायावर विचार करू शकतो, असं पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. उद्योग क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानासाठी काल महाराष्ट्रातल्या 8 संस्थांना केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉ महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या 5व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत नवी दिल्लीतल्या प्रवासी भारतीय केंद्रात काल राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार 2019 वितरण करण्यात आलं. मंत्रालयाचे सचिव डॉ के पी कृष्णन, सहसचिव ज्योत्स्ना सिटलिंग आणि दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक मिलिंद कांबळे यावेळी मंचावर उपस्थित होते. देशातल्या प्रतिभावान युवा लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार अंतर्गत काल 4 श्रेणींमध्ये देशातल्या 36 संस्थांना सन्मानित करण्यात आलं. त्यात राज्यातल्या 8 संस्थांचा समावेश आहे. या पुरस्कारांना अ आणि ब अशा 2 श्रेणींमध्ये विभागण्यात आलं होतं. अ श्रेणीमध्ये पुण्यातल्या अर्ली फूड्स प्रायव्हेट लिमिटेड, नागपूरच्या क्रांतीज्योती महिला बचत गट, सातारा जिल्ह्यातल्या देवरी कलागाव ही संस्था, नवी मुंबईतल्या लेट्स कॅम्प आउट कॅम्प ग्राउंड प्रायव्हेट लिमिटेड, वर्धा इथल्या ग्लोबल एंटरप्रायझेस, नाशिकमधल्या स्त्री स्वाभिमान सॅनिटरी नॅपकिन निर्मिती युनिट, तसंच ठाणे पश्चिममधल्या स्काउट माय ट्रीपचा सन्मान करण्यात आला. ब श्रेणीअंतर्गत पर्यावरणपूरक वस्तू निर्मात्यांना 6 पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात पुण्यातल्या व्हेंचर सेंटर या संस्थेचा सन्मान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला 5 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. मात्र त्यांचं हे उद्दिष्ट लघु मध्यम आणि मोठ्या उद्योगांवर केंद्रित योग्य धोरण तसंच कौशल्यावर अवलंबून आहे, असं मत सीआयआय उत्पादन परिषदेचे अध्यक्ष जमशेद गोदरेज यांनी व्यक्त केलं. सीआयआयच्या पश्चिम विभागातर्फे काल मुंबईत सीआयआय उत्पादन परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जागतिक बाजार जिंकण्यासाठी स्पर्धात्मकतेला प्रोत्साहन या विषयावरच्या चर्चासत्रात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेबीचे प्रमुख अजय त्यागी उपस्थित होते. यावेळी सीआयआयचे भावी अध्यक्ष उदय कोटक आणि रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक एम राजेश्वर राव यांचं विशेष भाषण झालं. देशात क्रूज पर्यटनाच्या विकासासाठी अमाप संधी उपलब्ध असल्याचं नौवहन राज्यमंत्री मनसुख मांडवी यांनी म्हटलं आहे. मुंबई बंदरावर आगमन झालेल्या कोस्टा व्हिक्टोरिया या परदेशी क्रूज जहाजावर ते बातमीदारांशी बोलत होते. क्रूज पर्यटन हे रोजगाराचं प्रमुख साधन बनू शकतं, असं ते म्हणाले. जागतिक नौवहन उद्योगामध्ये आज सुमारे 2 लाख भारतीय खलाशी सेवेत आहेत, असं त्यांनी सांगितलं. क्रूज कंपन्या सहल संचालक आणि सीमाशुल्क विभागाच्या संबंधितांमध्ये समन्वयानं या क्षेत्राचा विकास करण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकार किनारपट्टी तसंच अंतर्गत जलमार्ग विकसित करण्यावर भर देत आहे, जेणेकरून पर्यटनाला चालना मिळेल, असं ते म्हणाले. यासाठी सरकारनं टुरिस्ट सर्किटची निवड केली आहे. महाराष्ट्रात तारकर्ली, मुरुड जंजिरा आणि गणपतीपुळे ही क्रूज पर्यटनाच्या विकासासाठी प्रमुख ठिकाणं म्हणून पाहिली जात आहेत, असंही ते यावेळी म्हणाले.
एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र आणि ओदिशा राज्यात सांस्कृतिक आदान प्रदान करण्यासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या पार्श्वभूमीवर दोन राज्यांमध्ये कलापथकांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमांची देवाणघेवाण होत आहे. याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईत ओदिशी कलाकारांच्या 3 दिवसांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमात ओदिशी संगीत, नृत्य, कला, परिसंवाद, कार्यशाळा यांची मेजवानी नवी मुंबईकरांना मिळाली आहे. करंज या नौदलाच्या मुंबईतल्या शस्त्र विभागाचा हिरक महोत्सवी कार्यक्रम नुकताच मुंबईत झाला. या सांस्कृतिक कार्यक्रमाला व्हाईस ऍडमिरल अजित कुमार यांच्यासह नौदलाचे वरिष्ठ अधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. गेल्या 60 वर्षांच्या नौदलाच्या कामगिरीत करंजचं योगदान महत्वाचं राहिलं आहे. 1961 आणि 1971च्या युद्धातही करंजचं योगदान अधोरेखित आहे. देशात बनवल्या जाणाऱ्या जागतिक दर्जाच्या उत्कृष्ट हातमाग गालिचांना निर्यात करायला प्रोत्साहन मिळावं यासाठी मुंबईत नेहरू सेंटर येथे गालिचांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. या प्रदर्शनात भदोई, मिर्झापूर, आग्रा, पानिपत, जयपूर, काश्मीर यासह देशाच्या विविध भागात हातमागावर तयार केलेले आकर्षक गालिचे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. आणि आता एक अपघाताची बातमी आहे. पुणे इथून अक्कलकुवाला जाणाऱ्या एसटी बसला नाशिक जिल्ह्यातल्या मनमाडजवळ नगर इंदूर महामार्गावर आज सकाळी अपघात झाला. यामध्ये 15 ते 20 प्रवासी जखमी झाले. जखमींना मनमाडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ड्रायव्हरचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे बस उलटली आणि हा अपघात घडला. बसमध्ये 39 प्रवासी होते. देशात कांद्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं 1 लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतलाय. यासंदर्भात तातडीनं आदेश जारी करण्यात आले असून हा आयात कांदा या महिन्याच्या 15 तारखेपासून 15 डिसेंबरपर्यंत बाजारात उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे. इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा आज जन्मदिवस. हा दिवस दरवर्षी ईद मिलाद उन नबी म्हणून साजरा केला जातो. ईद निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. या मंगलदिनी आपण प्रेषित मोहम्मद यांचं जीवन आणि त्यांच्या कार्यापासून शिकवण आणि प्रेरणा घेतली पाहिजे, तसंच त्यांचा वैश्विक बंधुता आणि करुणेचा संदेश सर्व जगभर पसरवला पाहिजे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. राज्यात ईद ए मिलाद मोठ्या उत्साहात साजरा होत असून विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात येत आहेत. पुण्यातल्या महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आझम परिसरातर्फे आज हजरत महम्मद पैगंबर जयंती अर्थात ईद ए मिलाद निमित्त अभिवादन मिरवणूक काढण्यात आली. संस्थेचे सचिव लतीफ मकदूम आणि अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांच्या हस्ते मिरवणुकीचं उद्घाटन झालं. या मिरवणुकीत प्रेषित महम्मद पैगंबर यांच्या मानवतावादी, शिक्षणविषयक, पर्यावरणविषयक शिकवणुकीचे संदेश देणारे फलक हाती घेतलेले विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घेतला. संस्थेच्या 30 शैक्षणिक आस्थापनांमधून 500 विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, विश्वस्त संचालक तसंच अवामी महाज या सामाजिक संस्थेचे सदस्य सहभागी झाले होते. या अभिवादन मिरवणुकीचं हे 15वं वर्ष आहे. जश्ने ईद मिलाद उन नबी उत्सवानिमित्त आज अकोला शहरातही भव्य मिरवणूक काढण्यात आली. मुक्ती बारे हजरत मौलानी मुक्ती
अब्दुल रशीद कारंजवी रिजवी यांच्या मार्गदर्शनात निघालेल्या या मिरवणुकीचं नेतृत्व मिरवणूक कमिटीचे अध्यक्ष हाजी मेहमूद खान यांनी केलं. शहरातल्या ताजनापेठ चौकातून सुरू झालेल्या या मिरवणुकीचं मोहम्मद अली चौकात सामूहिक प्रार्थना करून समापन करण्यात आलं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या औरंगाबाद लोकसंपर्क ब्युरोच्या वतीनं बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणार इथं महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्र आणि स्वच्छता या विषयावर आधारित चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र आणि गोव्याच्या लोकसंपर्क ब्युरोचे निर्देशक संतोष अजमेरा यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. यावेळी उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं. ग्रोस आयलेट इथं झालेल्या पहिल्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघानं यजमान वेस्ट इंडिजचा 84 धावांनी पराभव केलाय. प्रथम फलंदाजी करताना शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी पहिल्या गड्यासाठी 143 धावांची भागीदारी केली. निर्धारित 20 षटकात भारतानं 4 बाद 185 धावा केल्या. त्यात शेफाली वर्मानं 73 तर स्मृती मंधाना हिनं 67 धावांचं योगदान दिलं. हरमनप्रीत कौर हिनं 13 चेंडूत 21 तर वेद कृष्णमूर्तीनं 7 चेंडूत 15 धावा केल्या. 186 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान वेस्ट इंडिज संघाची अडखळत सुरुवात झाली. शिखा पांडे, राधा यादव आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. यजमान संघ निर्धारित 20 षटकात 9 बाद 101 धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारत आणि बांगलादेश दरम्यान आज नागपुरात तिसरा आणि अखेरचा टी ट्वेंटीचा सामना होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. टी ट्वेंटीच्या 3 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न राहणार आहे. आणि आता चक्रीवादळ आणि हवामानाची बातमी. बुलबुल या चक्रीवादळानं मध्यरात्रीच्या सुमारास पश्चिम बंगालमधल्या सागर बेट आणि बांगलादेशमधल्या खेपूपारा या भागात धडक दिली. यामुळे या भागात मुसळधार पाऊस पडत असून आतापर्यंत 2 जणांचे बळी गेले असल्याचं वृत्त आहे. समुद्र किनारी धडक देताना या वादळाचा वेग 135 किलोमीटर प्रति तास एवढा होता. मात्र ते जसजसं पुढे सरकत जाईल तसा त्याचा वेग मंदावेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. या वादळ आणि पावसानं आतापर्यंत पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये प्रत्येकी 1 बळी घेतला आहे. या चक्रीवादळामुळे कोलकाता विमानतळावरील हवाई वाहतूक काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून आज पहाटे 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. विशाखापट्टणम इथं नौदलाचं 1 जहाज तातडीच्या मदतीसाठी तैनात करण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमधल्या किनारपट्टीवरील 59,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. ओदिशातही 4,000 लोकांना 47 मदत शिबिरात हलवण्यात आलं आहे. या वादळामुळे पश्चिम बंगालमध्ये 1.5 लाखाहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तिथल्या परिस्थितीची माहिती घेतली आहे. राज्यात येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी भाजपा गाभा समितीची मुंबईत बैठक सुरू. राज्यात सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग, काँग्रेसच्या नेत्यांची जयपूरमध्ये झाली बैठक. सत्ता स्थापन करण्यात कोणालाही अपयश आल्यास त्यानंतरच पुढील योजना घोषित करू, शिवसेना नेते संजय राऊत. देशात कांद्याच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 1 लाख टन कांदा आयातीचा निर्णय, पुढच्या आठवड्यात बाजारात होणार उपलब्ध.
ईद मिलाद उन नबी अर्थात इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा आज जन्मदिवस. राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा. आणि भारत आणि बांगलादेश दरम्यान आज नागपुरात रंगणार तिसरा आणि अखेरचा T20 क्रिकेट सामना. मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघांचे प्रयत्न. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 पुढच्या बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. या बातमीपत्रानंतर आपण पाहणार आहात अफलातून हा मराठी चित्रपट. नमस्कार.